विधानसभा निवडणुकीची घोषणा 15 ऑक्टोबर रोजी नुकतीच झालेली आहे. त्याच्या अनुषंगाने ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या वेळी 429 मतदान केंद्र होती आणि मतदारांची संख्या ही 4,54,000 होती. ती आता वाढून मतदान केंद्रांची संख्या ही आपली 429 ऐवजी 447 झालेली आहे, 447, आणि मतदारांची संख्या ही 454 अगेन्स्ट 484,000 झालेली आहे. आपल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये जे 447 मतदान केंद्र आहेत ते 79 लोकेशन्सवर डिस्ट्रीब्यूट झालेली आहेत. 79 लोकेशन आपली ही बऱ्यापैकी सगळ्या शाळामध्ये आहेत, जे NMMC स्कूल आहेत, आणि बाकीची मतदान केंद्र ही स्लम पॉकेट्समध्ये आहेत. आपल्या ऐरोलीमध्ये सगळ्यात जास्त मतदान केंद्र हे मुंबई सिटी स्कूलला आहे, जिथे 19 मतदान केंद्र आहेत. सगळ्यात जास्त मतदान केंद्र असलेले ते एकमेव स्कूल आहे. त्या ठिकाणी आपण प्रत्येक मतदान केंद्रावर, जे आपले 79 लोकेशन्स आहेत, प्रत्येक लोकेशनला आपण अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजची व्यवस्था पूर्णपणे करतो आहे. तिथे येणाऱ्या मतदारांना आणि आपल्या जाणाऱ्या स्टाफला पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, रांगेत उभा राहण्यासाठी शेडची व्यवस्था, उभा राहिलेल्या लोकांसाठी बेंच किंवा खुर्च्यांची व्यवस्था, त्यांना पाण्याची व्यवस्था हे आपण करतो आहे. प्लस प्रत्येक 79 लोकेशनला आपले मेडिकल किट पण उपलब्ध असणार आहे, वृद्ध आणि अपंगांसाठी किंवा प्रेग्नंट आणि फीडिंग मदरसाठी, की जिथे आपण ग्लुकोज आणि मेडिकल किट उपलब्ध करून देतो आहे. BP आणि शुगरच्या पण गोळ्या त्याच्यामध्ये असतात. हे आपण लोकसभेला पण उपलब्ध करून दिलं होतं, सेम लाईक आपण विधानसभेच्या वेळेस पण उपलब्ध करून देणार आहोत. त्याच दिवशी आपले मतदानाच्या दिवशी सगळे प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहेत ते 24/7 आपण ओपन ठेवण्याचा विचार केलेला आहे आणि ते उपलब्ध करून देऊ आपण ते पण. नंतर प्रत्येक मतदान केंद्रावर PWD आणि सिनियर सिटीजनसाठी आपण ऑटोरिक्षाची सोय करणार आहोत, की त्यांना घरी जाऊन घेऊन येता येईल आणि मतदान करता येईल, जेणेकरून त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर बजावता येईल. ज्यांना येणं पोहोचणं शक्य नाही त्यांच्यासाठी आपण होम वोटिंगची व्यवस्था केलेली आहे ॲज युजुअल. आणि ह्या मतदारांना कॅम्पस ॲम्बॅसेडर, आपण त्याच 79 लोकेशनला 79 कॅम्पस ॲम्बॅसेडर आपण नेमतो आहे, जेणेकरून लाईनमध्ये उभा राहणाऱ्या मतदारांना कधी बसण्याची गरज पडली तर त्यांना बसवता येईल, किंवा जे वृद्ध आहेत, अपंग आहेत, किंवा प्रेग्नंट महिला आहेत, त्यांना लाईन सोडून पुढे जाऊन त्यांना जाऊन मतदान करून आणतील. ज्यांना घरून जाऊन घेऊन येणं गरजेचं आहे, ऐनवेळी आपल्याला स्टाफ उपलब्ध, म्हणून आपण ते कॅम्पस ॲम्बॅसेडर त्यांच्यासाठी वापरतो. त्यांना रिक्षा घेऊन जाऊन घरून घेऊन येतो आणि मतदान करून परत नेऊन सोडतो. ही आपण लोकसभेला पण चांगला उपक्रम केला होता, तो आपण ह्यावेळेस पण करणार आहोत. ह्या 79 लोकेशनमध्ये आपण अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजमध्ये प्रत्येक गोष्ट, पाळणाघरापासून पाण्यापासपर्यंत आपण सगळी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं ह्यावेळेस लोकांना पाणी मिळालं नाही वगैरे असं काही होणार नाही. जरी असं एखाद्याला वाटलं की पाणी स्लम पॉकेट्समध्ये कसं करणार, तर आपण कॉन्ट्रॅक्टर थ्रू ते विचार केलेला आहे, ते तिथे आपण तेही पोहोचती करू. मतदानाचा कार्यक्रम जो घोषित झाला त्याच्या अनुषंगाने आपलं नॉमिनेशन जे आहे ते 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत नॉमिनेशन्स असतील, त्याच्यानंतर स्क्रुटिनी असेल नेक्स्ट डेला, त्याच्यानंतर विड्रॉवल असेल, सिम्बॉल अलॉटमेंट असेल, आणि मग नंतर पोलची छपाई वगैरे हे कार्यक्रम. मतदानाचा दिवस हा यावेळेस CCI ठरवल्याप्रमाणे 20 नोव्हेंबरला आहे आणि मतमोजणी ही 23 नोव्हेंबरला आहे. आपलं ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी सिंगल विंडो सिस्टम आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्या सिंगल विंडो सिस्टममध्ये सगळे परवाने उपलब्ध करून दिले जातील. राजकीय पक्षांना, उमेदवारांना जे परवान्यांची गरज लागते, सभा, रॅली, मोर्चे, मंडप, या सगळ्यांचं उपलब्धता आपण त्या सिंगल विंडोमध्ये करून देतो आहे. त्या सिंगल विंडो सिस्टममध्ये पोलीस नोडल असतील, RTO नोडल असतील, फायर ब्रिगेड असेल, PWD नोडल असतील, जेणेकरून त्यांना एका खिडकीमध्ये सगळे परवाने उपलब्ध करून देता येईल. त्याच ठिकाणी आपण आपल्या ऐरोलीची कंट्रोल रूम पण करतो आहे. कंट्रोल रूममध्ये कंट्रोल रूमचे नोडल उपलब्ध असतील आणि सगळी जी ऑनलाईन तक्रारी वगैरे जे आहेत ते पण त्याच्यामध्ये सॉल्व केल्या जातील. CVG लॅपवर जी तक्रार येते MCC बाबत किंवा आचारसंहितेबाबत, ती आपण 100 मिनिटामध्ये सॉल्व करतो. ती CVG लॅप ही प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, त्यावर प्रत्येकजण त्याचा वापर करू शकतात आणि ते 100 मिनिटामध्ये आम्ही तक्रार सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो. सध्या पोस्टर्स, बॅनर्स काढण्याचं आपण काम सुरू केलेलं आहे. जशी अनाऊन्समेंट झाली तशी सगळी FST आपण ॲक्टिवेट केलेले आहेत. आपले FST पथक 12 ॲक्टिवेट करून झालेले आहेत. ते पोस्टर्स, बॅनर्स काढण्याचं काम सुरू केले. वॉर्ड ऑफिसरनी पण पोस्टर, बॅनर काढण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपल्याला 24 तासामध्ये आपण गव्हर्मेंट शासकीय इमारतीवरचे पोस्टर, बॅनर, होर्डिंग्स काढतो. 48 तासामध्ये आपण पब्लिक प्रॉपर्टीवरचे काढतो आणि 72 तासामध्ये आपण खाजगी इमारतींवरचं काढतो.
त्या पद्धतीने आपलं काम सुरू झालं आहे. आता आम्ही ऐरोली विधान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रातिनिधिक स्वरूपावर ह्यावेळेस काही मतदान केंद्र आपण सोसायट्यांमध्ये घेतो आहे. ऐरोलीमध्ये पण आपण 6 मतदान केंद्र आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्या मतदान केंद्रावर त्या सोसायटीतले मेजॉरिटी मतदार असावेत म्हणून आपण 2 सोसायटी ह्यावेळेस आयडेंटिफाय केलेल्या आहेत. फार्म्स सोसायटी आणि फार्म कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि बालाजी गार्डन सोसायटी, त्या सोसायटीने आपल्याला रायटिंगमध्ये कन्सेंट दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण दोन्ही सोसायटींमध्ये 3-3 मतदान केंद्र करतो आहे. 300 मतदान केंद्र क्रमांक 346 ते 351 अशी ही 6 मतदान केंद्रं जी आपण सोसायट्यांमध्ये करतो ह्यावेळेस. आणि सोसायट्यांचा सध्या त्यांचं सहकार्य चांगलं आहे, त्यांनी सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून देऊ हे पण ॲश्युरन्स दिलेलं आहे. त्यावेळेस पाहू आपण की सोसायट्यांमध्ये मतदान घेणं कितपत सोपं आणि सोयीस्कर होतं.